आमगाव शहरामध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. यामुळे ममता बॅनर्जी सरकार बरखास्त करण्यात यावे असे तहसीलदार दयाराम भोयर मार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं काल व्हर्च्युअल मीटिंग तातडीने घेण्यात आली आणि बंगालमध्ये होणारा हिंसाचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आज गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण स्थानावर आज निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांची निर्घृत हत्या, त्यांचे घर जाळपोळ करणे, त्यांची दुकानं लुटणे, त्यांना जाळपोळ करणे आणि अत्यंत त्रस्त करणं असं बंगालच्या सरकारचा उपद्रव सुरू आहे. सत्तेत आल्यानंतरही त्यांचा मांस काही उतरलेला नाही असं दिसून येते. सत्तेची दुर्मुडी आताच एवढी आहे आणि भाजप कार्यकर्त्यांच्या बदल्या घेण्याच्या भावनेने सत्ता आल्यानंतरही हे अत्यंत क्रूर काम बंगालच्या ममता आघाडीच्या सरकारने केलेलं आहे, त्याचा तीव्र निषेध आम्ही आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने ह्या ठिकाणी व्यक्त करतो आहे. न्यूज 15 मराठीसाठी सचिन शामकुवर, आमगाव, गोंदिया.